तुझ्या बनवले हात आणि मनसा जतलनसार शेता बनवले हात आणि मनसा जतलनसार शेताव शेताव आमचे शेताव 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 आमचे शेताव 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 नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतीची कामे. जून जुलै महिना चालू झाला ना की होते शेतीच्या कामांना सुरुवात. तर अशीच एक व्हिडिओ घेऊन आलो आहे शेतीची, भात लावणीची. तर चला आता शेतावर जाऊया. भात लावणीचा जो काही थरार आहे म्हणजे कार्यक्रम, तो तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. तर चला कशी शेतीची कामे केली जातात गावाकडे ना, ते तुम्हाला दाखवते. चला पाणी बघा कधी जोरान वाहतंय तर, कारण जुलै महिना आहे त्याच्यामुळं पाण्याचा प्रवाह जास्त असतो. हे बघा कधी पाणी आणि इकडं शेता अर्धवट लावलेली आहे, कारण जून महिन्यात सुरुवात करतान, जुलैचे एंडिंगपर्यंत होतान पूर्ण कामं. कारण शेताची कामे लेटपर्यंत होतान, कारण ट्रॅक्टर नाही भेटत ना, आता कसा नांगर नाही त्याच्यामुळं ट्रॅक्टर जेव्हा येईल तेव्हा कामांना सुरुवात करतान. हे बघा अर्धा काम चालू आहे इथं. ती बघा तिकडं माणसं लावतान आणि आपली माणसं इकडं आहे या शेतावर. पाणी पण भरपूर पडतं आहे ना, आपण आलून शेतावर. तर बघा शेताच्या कामांना सुरुवात पण केलेली आहे. आवण खणतान, आवण खणून झाला ना इकडं मूठ ठेवलेलं आहे. इथं मस्तपैकी लावतीन सगळे एकत्र आणि ही मजा आहे ना, ती एकत्र अंधा असला ना अजून मजा येते. अनुस मूठ वावत आहे. हे बघा मूठ खणतान बघा, म्हणजे आवण आवण खणण्याचा कार्यक्रम चालू आहे इकडं. या बघा सर, यांचा जो अंधा आहे, अंधा आहे ना. हे बघा ती पटापट बघा आवण खणतान. टेम टेम पाणी परा मावाय लावणी सागर लावणीचा, तिखन आला पतीदान का बाय मालणी साग मालणीचा, तिखन आला पतीदान का बाय मालणी साग मालणीचा, तिखन आला पतीदान का बाय मालणी साग मालणीचा, तिखन आला पतीदान बघा. एके साईडला आवण खातान आणि एके साईडला चिचकं पण खातान. हे बघा जुनी परंपरा अजून राखलेली आहे. तर चिचकं का खाता तुम्ही? त्याच्यासाठी चिचकं खाता. हे बघा सगळी जण चिचकं खातान बघा. या पहिलेपासूनच खातान लोक असे, अजूनपर्यंत परंपरा ठेवली चिचकं गावाची. बरोबर ना? बरोबर बरोबर. उरणार आहे चिचकं खाल्ल्यावर म्हणून चिचकं खातो आम्ही. हा ओके चला होऊन दे काम.
हे बघ, एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाला मूठ बघा कसं घेऊन जातात, हे असं घेऊन जावायला लागतात, कारण एकदा डायरेक्ट घेऊन नाही जाऊ शकत ना. हे मूठ आहेत ना, या ठिकाणाहून ठिकाणाहून असं ठेवलं जातं, म्हणजे लावायला एकदम सोपं. आवण खणून झाला, आता झालाय जेवणाचा टाइम. जेवणाचा टाइम झाला, देऊन टाका, ठेवू नका. शेतावर जेवायला ना वेगळीच मजा असते. जेवायला बसली सगळी, जेवा जेवा. शेतावर आहे ना जेवायला वेगळीच मजा असते. हे बघा, मी पण जेवते. या जेवायला या भाऊ, लोणचा देऊ तुम्हाला दिलाय. जेवण झाला, आता उतरली शेतान, अस्ते अस्ते येतान. या बघ, दोन पोरी पण आल्या शेतावर लावला. हाऊस बघा यांची. हे तुम्ही लावसाल शेत? हाऊस आहे ना तुम्हाला? पिशवी वरती हे तुम्हाला शेत लावता येते काय? दरवर्षी लावलं येतच काय? पहिल्यांदा तू तिकडे बघले बोल. पहिल्यांदाच नाही बघ, ते हाऊस आहे ना. पहिले आम्ही पण अशी बारीक होतो ना, शेतावर यावायची मूठ वावाला. मूठ वावता वावता आहे ना चिखलान पारा चुकती, पाण्यान लोला चुकती, ही वेगळीच मजा असते. भात लावणीला सुरुवात पण केली बघा. या बघ, दोन पोरी पण आल्या. लावा लावा बघू कसा लावता. काय करशील? असा लावाचा देख र सांगते. हे बघ, यो आहे ना असा घ्यायचा ना अंगठा, असा करायचा. खोला उठो नाला दारू गलत न खोला उठो.
या असा शेतामध्ये भात लावताना आहे ना पारंपरिक गाणी बोलतात तेव्हा त्यांना वेगळाच आनंद होतो आणि शेता लावायला वेगळीच मजा येते. शेत लावणीचा कार्यक्रम चालू आहे तर आता मी चाललो घरी. संध्याकाळपर्यंत पूर्ण शेत लावून होईल यो. तर कशी वाटली शेतीची व्हिडिओ? आवडली ना? आवडली असली तर लाईक शेअर कमेंट करा. चला तर भेटू एक नवीन व्हिडिओसोबत.